Hello friends, hearty welcome in my YouTube channel Learn English Language with Sarjarao Patil. Dear friends, we are going to discuss model question paper of 11 CET. Vidyarthi Mitro, aaj apan 11vi pravesh prakriyesathi honari CET exam aahe. Tya CET exam madhe ingraji vishayasathi 25 gun asnar aahe aani tya 25 gunache वरती आधारित काही प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी आज आपण उत्तरासहित आपण ही ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला मला सांगायला आवडेल की या CET साठी अभ्यासक्रम जो आहे तो मुख्य चार घटक आहेत. लँग्वेज स्टडी, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 lines, थर्ड पोएटिक डिव्हायसेस अँड फोर्थ क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल. आता या लँग्वेज स्टडीमध्ये 33 घटक आहेत आणि त्यातल्या काही घटकावर मी प्रश्न आज तयार केलेले आहेत आणि आज आपण दोन मुख्य घटकावरती चर्चा करणार आहे, लँग्वेज स्टडी अँड नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 lines. तर चला आपण या प्रश्नपत्रिकेचे काही उदाहरणं बघतोय प्रश्नपत्रिकेतील. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इंडिकेट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग अंडरलाइन वर्ड. पहिलं वाक्य आहे, सुरेश रॅन फास्ट इन ऑर्डर टू गेट द ट्रेन. आता या ठिकाणी फास्ट ह्या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि आपल्याला शब्दाची जात ओळखायची आहे. पार्ट ऑफ स्पीच, पर्याय दिलेले 4, ए ॲडजेक्टिव, बी प्रोनाउन, सी वर्ब, डी ॲडवर्ब. आणि तुम्हाला याची कल्पना आहे, फास्ट हे ॲडवर्ब आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येणार आहे, ॲडवर्ब. क्वेश्चन नंबर 2, पिक आउट द सेट ऑफ वर्ड्स विथ करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या ठिकाणी 4 शब्दांचे सेट दिलेले आहेत, ए बी सी आणि डी. यामध्ये वेगवेगळ्या क्रमाने हे शब्द लिहिलेले आहेत पण आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत म्हणजेच अल्फाबेटिकल लावायचे आहेत. आणि तुम्हाला याची कल्पना आहे की लँग्वेज स्टडीमध्ये ही ॲक्टिव्हिटी आपण सोडवतो, ही ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी असते. यामध्ये 4ही शब्द एकाच अक्षराने सुरू झालेत. जेव्हा 4ही शब्द एकाच अक्षराने सुरू होतात तेव्हा आपण दुसऱ्या अक्षराकडे जातो, दुसरं अक्षर समान असेल तर तिसऱ्या अक्षराकडे जातो. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सोडवतो. आता यातलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर येणार आहे, पेनिंग, पॅशन, प्रीमियर आणि प्रोफाउंड. क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन बिलो. आता या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, स्पीक द ट्रूथ. आता हे वाक्य जे आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए असर्टिव, बी इम्पॅरेटिव, सी इंट्रॉगेटिव, डी एक्सक्लेमेटरी. वाक्याची सुरुवात क्रियापदाने आहे म्हणून हे वाक्य इम्पॅरेटिव होतं म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येणार आहे, बी इम्पॅरेटिव. क्वेश्चन नंबर 4, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू सुपरलेटिव डिग्री. आता यासाठी वाक्य दिले तुम्हाला, फेरी फ्यू पोएट्स आर ॲज ग्रेट ॲज कुसुमाग्रज. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए, कुसुमाग्रज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स. बी, कुसुमाग्रज इज द ग्रेटेस्ट पोएट. सी, कुसुमाग्रज इज द ग्रेटर दॅन मोस्ट अदर पोएट्स. डी, कुसुमाग्रज इज द ग्रेटेस्ट पोएट. आता या ठिकाणी व्हेरी फ्यू ने जेव्हा पॉझिटिव्हची सुरुवात असते त्यावेळी सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द एसटीची रचना येते म्हणून पर्याय क्रमांक ए हे ह्याचं उत्तर येणार आहे, अल्टरनेटिव्ह ए, कुसुमाग्रज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स. प्रश्न क्रमांक 5, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. द लॉयन हॅज डॅश डॅश ऑन हिज नेक. अल्टरनेटिव्ह ए मेन, एम ए आय एन. अल्टरनेटिव्ह बी एम ई एन मेन. अल्टरनेटिव्ह सी एम ए एन ई मेन अँड अल्टरनेटिव्ह डी एम ई एन मीन. आता याच्यामध्ये होमोफोन्स आहेत, समान उच्चाराचे शब्द आहेत पण स्पेलिंग वेगळं आहे आणि त्यामुळे त्याचा अर्थही वेगळा आहे. आता इथं कोणतं योग्य येणार आहे, पर्याय क्रमांक सी एम ए एन ई मेन. क्वेश्चन नंबर 6, रिप्लेस द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स बाय चूझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज नॉट नेसेसरी हिम टू पे एक्स्ट्रा मनी. या वाक्यामध्ये इट इज नॉट नेसेसरी याला अधोरेखित केलेलं आहे आणि हा भाग काढून खालील 4 पैकी कोणता पर्याय योग्य येईल हा मॉडल ॲक्झलरी रिलेटेड प्रश्न आहे.
त्यामुळे याचं उत्तर येणार आहे ही नीड नॉट. त्या ठिकाणी ही नीड नॉट बसू शकतं. क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. वाक्य आहे सी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. आता हे वाक्य नकारते आणि आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत की ज्याचा अर्थ न बदलता आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. ए सी वॉज अ व्हेरी अनप्लीजंट कंपनी. बी सी वॉजंट अ व्हेरी अनप्लीजंट कंपनी. सी सी वॉज अ व्हेरी प्लीजंट कंपनी. अँड डी सी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल कंपनी. आणि ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए सी वॉज अ व्हेरी अनप्लीजंट कंपनी. प्रश्न क्रमांक 8, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. सी इज रिगार्डेड ॲज अ सेंट. आता या ठिकाणी जेव्हा वाक्य होकारार्थी येतं तेव्हा क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. म्हणून यामध्ये जे पर्याय दिलेत इज सी, इजन सी, डिड सी अँड डिडन सी, यापैकी पर्याय येणारा एक पर्याय क्रमांक बी इजंट सी, कारण वाक्य होकारार्थी आहे म्हणून टॅग नकारार्थी. क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन विच नो सूनर दॅन इज यूज करेक्टली. वाक्य असं दिलेलं आहे ॲज सून ॲज ही केम दे ऑल गिव अन ॲप्लॉज. आता चार पर्याय आहेत बघा आणि चारही वाक्याची सुरुवात नो सूनरने आहे आणि हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे दॅननं वाक्य जोडलेलं आहे. आता या ठिकाणी वाक्य कोणत्या काळात आहे बघणं गरजेचं आहे. हेल्पिंग वर्ब कोणतं आहे ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये? तर पहिल्या वाक्यामध्ये केम हे भूतकाळ रूप आल्यामुळे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी नो सूनर डीड ही कम दॅन ऑल गिव अन ॲप्लॉज. क्वेश्चन नंबर 10, चूज द करेक्ट पॅसिव वॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य आहे ॲनेमिया लिमिट्स देअर ग्रोथ. आता हे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, तेव्हा त्यात आपल्याला त्याचं पॅसिव वॉइस असं येतं आहे ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पी पी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता या ठिकाणी देअर ग्रोथ हे ऑब्जेक्ट येणार आहे आणि वर्तमान काळातलं टू बीज रूप येणार आहे इज. देअर ग्रोथ इज लिमिटेड बाय ॲनेमिया. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येणार आहे देअर ग्रोथ इज लिमिटेड बाय ॲनेमिया. अशा प्रकारे ही 10 वाक्य झालेली आहेत. आता 11 ते 15 ॲक्टिव्हिटी ही पॅरेग्राफवर वाचून उत्तरे लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 11 to 15, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड ॲन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ईच क्वेश्चन हॅज 4 अल्टरनेटिव्ह, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. आता हा जो पॅरेग्राफ आहे तो कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर आहे. तर तुम्ही हा पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्याच्यावरून 11 ते 15 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहे. वेअर वॉज भाऊराव पाटील बॉर. अल्टरनेटिव्ह आहे ए कुंभोज, बी नगर, सी पुणे, डी भोर. आता अल्टरनेटिव्ह येणार आहे ए कुंभोज. क्वेश्चन नंबर 12, व्हॉट डज द वर्ड कर्मवीर मीन. ए एल्डर ब्रदर, बी एफेक्शनेट पर्सन, सी भाऊराव पाटील, डी द हिरो इन ॲक्शन. आणि उत्तर येणार आहे डी द हिरो इन ॲक्शन. क्वेश्चन नंबर 13, विच डिग्री डीड द युनिव्हर्सिटी ऑफ पुणा कन्फर ऑन हिम. चार पर्याय आहेत ए पद्मश्री, बी पद्मभूषण, सी डिलीट, डी पद्मविभूषण. आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी डिलीट. क्वेश्चन नंबर 14, विच गॅलेक्सी डीड भाऊराव पाटील बिलॉन्ग टू. पर्याय ए महात्मा फुले, बी महर्षी कर्वे, सी छत्रपती शाहू महाराज अँड डी ऑल द थ्री. याचं उत्तर येणार आहे डी ऑल द थ्री. क्वेश्चन नंबर 15, भाऊराव पाटील वॉज अवॉर्डेड डॅश डॅश बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अल्टरनेटिव्ह ए पद्मविभूषण, बी पद्मभूषण, सी भारतरत्न द भारतरत्न, डी पद्मश्री. आता याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी पद्मभूषण, द पद्मभूषण. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज 15 प्रश्नांची चर्चा केली. आय होप ऑल ऑफ यू लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू व्हेरी मच.